चटणीसाठी असे कौट घेतलेलं आहे मी. हिवाळ्यामध्ये कौटाची चटणी आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते. कौट बाजारातून घेताना थोडंसं जड असं वजनाला जड असायला हवं असं निवडून घ्यायचं. तर कौटाची चटणी करण्यासाठी मी हे कौट फोडून घेते. फोडून घेतलेलं आहे आणि आता या बाऊलमध्ये या कौठाचा सगळा घर काढून घ्यायचा आहे. सगळा घर या बाऊलमध्ये मी काढून घेते. यामध्ये छोट्या छोट्या बिया असतात, या तुम्ही काढून टाकू शकता किंवा मिक्सरमधून सुद्धा हे दळून घेतलं तरी चालेल. पण मी हातानेच याला कालवून घेते. त्यानंतर या गरामध्ये कौठाच्या जेवढा गर आहे तेवढाच गूळ मी या ठिकाणी बारीक करून घेतलेला आहे तो घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. गुळाला हळूहळू पाणी सुटेल मग ते एकदम सुंदर एकजीव होईल. तोपर्यंत याला कालवत राहायचं आहे. आयुर्वेदामध्ये कौठाचे अतिशय उत्तम असे गुण सांगितलेले आहेत शरीरासाठी, आरोग्यासाठी खूप चांगले असते कौठ. यात सी व्हिटॅमिन असतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये. भूक मंदावली असेल तर ही अशी चटणी किंवा कौठ नुसते जरी खाल्ले तरी फरक पडतो. बघा गुळाला छान पाणी सुटलंय, व्यवस्थित कालवून झालेलं आहे. आता छान असं एकजीव झाल्यावर मी आता अर्धा चमचा मीठ घालत आहे. चिमूटभर जिरे पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून व्यवस्थित पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव झालं पाहिजे. तर ही आपली कौठाची गोड आंबट चटणी रेडी आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.